पण तुझं काय रे, तू तर होतास ना एक पत्नी व्रतेचा पुतळा, मग काय केलंस? हा सांग ना, खाल्लंस ना? शेवटी तू सुद्धा प्रियाबरोबर क्षीण खाल्लंसच व्यंग। त्यामुळे हे बघ, दुसऱ्यांवर बोट रोखण्याआधी माणसाने स्वतःकडे बघावं। यापूर्वी तुझ्या अनेक चुका मी पोटात घेतल्यात, कधी काय बोललो नाही। तू मंजिरी वहिनींवरूनही माझ्यावर नको नको ते आरोप केलेस, मी तरी काही बोलू नये। पण नाही, या गुन्ह्यासाठी तुला माफी नाही। आजपासून तू माझा मित्र नाहीस। आजपासून आपण उरलोय ते फक्त बिझनेस पार्टनर म्हणून। नाही, त्याची सुद्धा गरज नाहीये, कारण तुझ्यासारख्या कृतघ्न माणसाबरोबर मला कुठलंच नातं ठेवायचं नाहीये। तुम्हाला बिझनेस पार्टनरशिपच्या काय गोष्टी सांगतो रे? कसली पार्टनरशिप? जिथे तुझा फायदा आहे तिथे पार्टनरशिप? ऑफिसचं असं कुठलं काम आहे जे तू जबाबदारी घेऊन कधी पूर्ण केलंस? हे साम्राज्य एंटरप्राइजेस उभं करण्यासाठी मला कुठल्याही विहंग भोसलेची गरज नाहीये, कधीच नव्हती। हे सगळं मी माझ्या जीवावर उभं केलंय। तू फक्त एका बांडगुळासारखा चिकटून राहिलास, कारण तुला तुझा फायदा दिसत होता। सत्यजित खूप झाला, तू काय बोललास? मग बाणगुळ, ठीक आहे। आता हे बाणगुळ नसताना तुझं झाड कसं कोलमडून पडेल ना, कळेल तुला लवकरच।